ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत। सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये स्टैंडर्ड 10th सब्जेक्ट मैथमेटिक्स 2 चैप्टर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चैप्टर मधील प्रैक्टिस सेट 5.2 सॉल्व करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रैक्टिस सेट 5.2 मधील एग्जांपल 1 एंड 2 सॉल्व केलेले आहेत। या व्हिडिओ मध्ये आपण प्रैक्टिस सेट 5.2 मधील एग्जांपल 3rd, 4th, and 5th सॉल्व करणार आहोत। आपण पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। आपण चॅनल वर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। प्रॅक्टिस सेट 5.2 एग्जांपल 3। आपण प्रैक्टिस सेट 5.2 मधील एग्जांपल 1 एंड 2 म्हणजे एग्जांपल 1st, एग्जांपल 2nd आपण लास्ट व्हिडिओ मध्ये सोडवलेले आहेत। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। एग्जांपल 3, फाइंड द रेशियो इन विच टी डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट पी एंड क्यू। हियर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी आर -1, 6, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी आर -3, 10 एंड पॉइंट क्यू आर -6, 8। आपल्याला या ठिकाणी रेशियो फाइंड करायचा आहे। इन विच फाइंड द रेशियो इन विच टी डिवाइड द लाइन सेगमेंट पी क्यू। आपण आपल्याला समजण्यासाठी फिगर ड्रॉ करूया। सी हियर पॉइंट टी डिवाइड द लाइन सेगमेंट पी क्यू। ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी -3, 10 पॉइंट क्यू -6, 8 कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी -1, 6। सो लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी आर x1, y1, x2, y2 एंड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी आर x, y। सो लेट्स कंसिडर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी आर x1, y1, q, x2, y2, and t, x, y. सो देअरफोर x = -3, सॉरी x1 = -3, y1 = 10, x = -1, y = 6, x2 = 6, y2 = -8। सो नाउ बाय सेक्शन फॉर्मूला x = mx2 + nx1 / (m+n), y = my2 + nx1 / (m+n). आपल्याला रेशो फाइंड करायचे आहे, मीन्स m / n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। सो नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ x, x2, x1, and x2 and x1। सो हियर x = -1, x2 = 6, x1 = -3, m + n, -1 = 6m, + n - 3 = -3n,
upon m plus n. Now cross multiply. Minus 1 into m plus n is equal to 6m minus 3n. Minus 1 into m minus n minus 1 into plus n minus n is equal to 6m minus 3n. Minus m 6m या साइड ला गया माइनस होती माइनस 3n माइनस n या बाजूला गया प्लस होईल. सेम साइन एडिशन. सो 1m 6m 7m आणि माइनस 7m. डिफरेंस साइन सबस्ट्रैक्शन 3 माइनस 1 2 दैट इज 2n. साइन ऑफ ग्रेटर नंबर इज 3 एंड साइन इज माइनस. So now minus minus get plus. So therefore 7m is equal to 2n. So therefore m upon n is equal to 2 upon 7. So therefore m is to n is equal to 2 is to 7. M ratio n is equal to 2 ratio 7. Apan ratio find kelela aahe. Okay. Ya thikane apan x इज इक्वल टू हा फॉर्म्युला यूज करून हा रेशो फाइंड केलाय. तुम्ही y इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन एक एन वाय वन अपॉन एम प्लस एन हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा आन्सर 2:7 येईल. ओके, दोघांपैकी तुम्ही एक यूज करू शकता आणि आन्सर फाइंड करू शकता. सो देअरफोर point T divides the line segment PQ in the ratio 2:7. Okay. Example 4th. Point P is the center of the circle and AB is the diameter. Find the coordinate of point P, point B, if coordinates of point A and P are 2, -3 and -2, 0 respectively. Coordinate of point A are 2, -3 and coordinate of point P are -2, 0. आपल्याला point B चे coordinates find करायचे आहेत. Okay. P is a center of the circle and AB is a diameter. So therefore PA is equal to PB. PA is a radius. PB इज अ रेडियस. रेडियस काय असतात? सेम असतात, इक्वल डिस्टन्स. ओके, सो PA इज इक्वल टू PB मीन्स P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. सो सेंटर ऑफ द सर्कल, वी नो दॅट सेंटर ऑफ द सर्कल इज द मिड पॉइंट ऑफ द डायमीटर. मिड पॉइंट ऑफ द डायमीटर. सेंटर ऑफ द सर्कल इज मिड पॉइंट ऑफ डायमीटर. ओके, what is given? Coordinate of point A 2, -3, P -2, 0, and let coordinate of B are x2, y2. So let coordinate of point A is x1, y1, P, x, y. So therefore x1 is equal to 2, y1 is equal to -3, x is equal to -2, y is equal to 0. आपल्याला B चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. The center of the circle is the midpoint of the diameter. Therefore, point P is midpoint of segment AB. So therefore by midpoint formula
midpoint formula, x is equal to x1 plus x2 upon 2, y is equal to y1 plus y2 upon 2. So here x is equal to minus 2, x is equal to minus 2, x1 is 2, x2 find karayachay upon 2, cross multiply, minus 2 into 2 is equal to 2 plus x2, minus 2 into 2 minus 4 is equal to 2 plus x2, 2 ya side la gya, plus 2 ka will minus 2 is equal to x2, same sign, addition, minus 6 is equal to x2, therefore x2 is equal to minus 6. Next, y is equal to y1 plus y2 upon 2. Here y is equal to 0, y1 minus 3 plus y2 upon 2, 0 into 2 is equal to minus 3 plus y2, 2 into 0, 0 is equal to minus 3 plus y2, 3 ya side la gaya plus hotil, so 3 is equal to y2, so therefore y2 is equal to 3. Y2 is equal to 3. So therefore the coordinates of point B are minus 6, 3. Therefore find the coordinate of point B. And therefore, coordinate of point B are minus 6, 3. Example 5. Find the ratio in which point P divides the segment joining A and B. Also find K. So here, coordinate of point P are K, 7. Coordinates of point A are 8, 9. Coordinate of B are 1, 2. Point P divides segment joining A and B. Suppose AB and P. Point P divides segment AB. Coordinate of point A are 8, 9, B 1, 2, P K, 7. So let coordinate of point A are P X, Y, B 2, X 2, Y 2. Coordinate of point B are X 2, Y 2. So mean x1 is equal to 8, y1 is equal to 9, x2 is equal to 1, y2 is equal to 2, x is equal to k, y is equal to 7. So by section formula, x is equal to mx2 plus nx1 upon m plus n, y is equal to my2 plus ny1 upon m plus n. आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. रेशो फाइंड केल्यानंतर k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, x is equal to k m value find karayche, x2 1 n x1 is equal to 8 m plus n, cross multiply,
k into m plus n is equal to 1 into m, m. 8n. या ठिकाणी आपल्या k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हे इक्वेशन याच प्रकारे राहू दे. आपण या इक्वेशनला नंतर सॉल्व करूया. सपोज दिस इक्वेशन 1, कारण का आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. m आणि n ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. m आणि n ची व्हॅल्यू आपण हा फॉर्म्युला यूज करून काढूया. y इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. हियर y इज इक्वल टू 7. एम वाय टू 2. एन फाइंड करायचे. वाय वन 9 अपॉन एम प्लस एन. सो क्रॉस मल्टीप्लाय 7 into m plus n is equal to 2 into m, 2m. 9 into n, 9m. 7 into m, 7m. 7 into n, 7n is equal to 2m plus 9n. So therefore, 7m minus 2m, 9n minus 7n. 7m minus 2m is equal to 5m. 9n minus 7n is equal to 2n. So therefore m upon n is equal to 2 upon 5. And so therefore m ratio n is equal to 2 ratio 5. आपण n हा रेशो फाइंड केलेला आहे. यानंतर आपण इक्वेशन 1 सॉल्व करूया. सो फ्रॉम Equation 1. Equation 1 is k is equal to m plus 8n upon m plus n. Upon m plus n is equal to m is 2 plus 8, n is 5. Upon m plus n, 2 plus 5, 2 plus 8 into 5, 40, 8 5s are 40 upon 7. So answer is 42 upon 7, 7 1s are, 7 6s are, therefore k is equal to 6, therefore k is equal to 6. Therefore, the ratio in which point P divides segment AB is 2 ratio 5. And k is equal to 6. या पुढील एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत.